ओके ओके चल. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियांकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या मते टीचिंग आणि लर्निंग म्हणजे काय? ओके, सर्वप्रथम मी मॅडम माझी ओळख करून देतो की मी किशोर मोतीराम भागवत, सहाय्यक अध्यापक म्हणजे असिस्टंट टीचर, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा शिवरखेड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. मी या ठिकाणी 2016 या वर्षापासून कार्यरत आहे. त्याच्यापूर्वी मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत होतो. तर माझी एकूण सेवा जवळजवळ 17 वर्षाच्या वर झालेली आहे. आणि या अध्यापन सेवेमधून किंवा अध्यापनाच्या कार्यामधून मला जे काय म्हणजे ज्या गोष्टी समजल्या किंवा अजूनही मी काही गोष्टी शिकत आहे त्या सगळ्या आपल्या पुढे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करेन. सर्वात पहिला तुमचा जो मला तुम्ही प्रश्न केला तो असा आहे की तुमच्या मते अध्यापन आणि अध्ययन म्हणजे काय आहे, बरोबर ना? तर पहा, मी एक शिक्षक आहे, परंतु मी एक शिक्षक असताना मी अखंड म्हणजे ज्ञान मिळवणारा एक शिक्षक आहे. म्हणजे मी अविरत एक विद्यार्थ्यासारखंच माझ्या विद्यार्थ्याकडून म्हणा किंवा मला परिसरामधून जे काही ज्ञान मिळेल किंवा माझ्या शिकवण्याच्या अनुभवांमधनं मला जे काही ज्ञान मिळेल ते मी नेहमी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर शिक्षण म्हणजे मुळाची आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आणि विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थी जे अध्ययन करत असतात म्हणजे ते आयुष्याचे अनुभव गोळा करत असतात. आयुष्याची फेस कसं करायचं, म्हणजे आयुष्यातल्या म्हणजे आपल्याला ज्या फेस करायच्या आहेत त्या प्रत्यक्ष समस्या काय आहेत, आणि या समस्यांची सोडवणूक जर का अध्ययनातून होत असेल आणि शिक्षक जर का ती अध्ययनातून सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करत असेल, त्यांना प्रेरित करत असेल, तर ते खरं अध्यापन आहे असं मला वाटतं. म्हणजे पुढच्या काळात विद्यार्थी भावी या देशाचे नागरिक बनणार आहेत आणि नागरिक बनल्यानंतर प्रत्येकाच्या अंगी जे काही एप्टिट्यूड्स आहेत, नैसर्गिक कल आहेत, त्या नैसर्गिक कलानुसार विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षण देता आलं पाहिजे. त्याची जी शैक्षणिक गरज आहे किंवा भावनिक गरज आहे किंवा त्याच्या अंगी जे काही गुण आहेत, पैलू आहेत जे मी म्हटलं, ते प्रगल्भ करण्यासाठी आपण जे काही विद्यार्थ्यांना इनपुट देतो ते म्हणजे अध्यापन आहे. आणि शिक्षक हा त्यांचा सुलभक आहे. शिक्षक म्हणजे शिकवतो असं नाही, तर विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये मदत करणारा एक व्यक्ती आहे, एक सुलभक आहे. त्याला शिकण्यामध्ये जे काही साहित्य लागतात ते पुरवणारा व्यक्ती आहे असं मी मानतो मॅडम. सो मला दुसरं असं जाणून घ्यायला आवडेल की चांगला शिक्षक याची व्याख्या तुम्ही कशी कराल? कुठले गुण शिक्षकामध्ये चांगला शिक्षक होण्यासाठी असले पाहिजे? अच्छा, मी माझं डीएड करत असताना आम्हाला एक प्राध्यापक अनिल मुरकुटे सर होते आणि ते आम्हाला त्यांच्या अध्यापनामध्ये किंवा त्यांच्या लेक्चर्स मध्ये नेहमी असं सांगायचे की प्राथमिक शिक्षण हा एक शिक्षक हा एक चौकोनी चिरा असला पाहिजे. आता चौकोनी चिरा म्हणजे काय आपण समजून घेऊ. बांधकामामध्ये जुन्या काळामध्ये जे बांधकाम व्हायचं त्या चिऱ्याच्या दगडामध्ये बांधकाम व्हायचं, हल्ली आपण ब्रिक्स मध्ये किंवा विटांमध्ये बांधकाम करतो. तर चौकोनी चिरा म्हणजे घडवलेला दगड असतो की जो आपण कुठेही ठेवला भिंतीला, बांधकामामध्ये कुठेही ठेवला तो फिट बसतो, आहे का नाही? तसा शिक्षक हा बहुश्रुत असला पाहिजे. त्याच्या अंगी वेगवेगळे गुण असले पाहिजे, म्हणजे तो कुठेही फिट बसावा. त्याला इंग्रजी शिकव म्हणलं तर त्याला इंग्रजी आलं पाहिजे, त्याला गणित आलं पाहिजे, त्याला शारीरिक शिक्षणामध्ये जे काही योग आहेत किंवा काय जे आहेत ते त्याला आलं पाहिजे. संगीताचे विद्यार्थ्यांना जे लागणारे बालगीता असतील, समजा प्राथमिक शिक्षक जर तो असेल, तर त्या विद्यार्थ्याला ज्या काही त्याच्या अध्ययनामध्ये लागू शकतात अशा ज्या गोष्टी जो पुरवणारा शिक्षक आहे तो माझ्या मते चांगला शिक्षक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या गरजा आहेत तो शिक्षक स्वतःच त्या मिटवू शकतो किंवा त्यांना तो देऊ शकतो, तो शिक्षक चांगला आहे असे मला वाटते. कारण शिक्षक हा समाजामध्ये वावरत असताना जसा तो शाळेतून जातो तसं समाजामध्ये सुद्धा त्याचा वावर असतो आणि समाजामधल्या वेगवेगळ्या व्यवसायातल्या व्यक्तींशी त्याचा संपर्क असतो, मग तो शेतकरी असेल किंवा डॉक्टर असेल किंवा इंजिनियर असेल. म्हणजे विद्यार्थ्यांची घडवणूक करताना त्याला विद्यार्थ्यांची घडवणूक करताना विद्यार्थ्यांना समाजामध्ये चांगला व्यक्ती होण्यासाठी किंवा चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय काय ज्ञान लागू शकतं हे सुरुवातीपासून देण्याची क्षमता ज्या शिक्षकामध्ये किंवा त्याच्याकडे नसेलही परंतु ते ज्ञान इकडून तिकडून मिळवून कोणाकडून तरी घेऊन सुद्धा त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणारा जो शिक्षक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक भूक आहे ती पूर्णतः क्षमवणारा जो शिक्षक आहे तो माझ्या मते चांगला शिक्षक आहे असं मला वाटतं. आपण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एक वर्गाच्या बाहेरचं सुद्धा नातं असतं असं आपण म्हणतो, तर हे बॉन्डिंग तयार करण्यामध्ये शिक्षकांची त्यांच्या बाजूने काय भूमिका, काय जबाबदारी असते असं वाटतं? म्हणजे रिपीट कराल क्वेश्चन एकदा प्लीज मॅम. विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं वर्गाबाहेरचं नातं किंवा पाठ्यपुस्तका पलीकडचं नातं निर्माण होण्यामध्ये शिक्षकांची काय भूमिका असते?
बरोबर आहे. जसं तुम्ही म्हटलं की त्या अनुषंगाने मी असं सांगेन की आपल्याकडं जे पाठ्यपुस्तकं असतात किंवा क्रमिक पुस्तकं असतात ते पाठ्यपुस्तकं म्हणजे दिशादर्शक असतात. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय जर घेतले आपण, मराठी असेल, हिंदी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल किंवा विज्ञान असेल, परंतु विज्ञान शिकत असताना आपण ज्या विज्ञानामध्ये समजा मानवी देहाचा अभ्यास करतो किंवा वनस्पतीचा अभ्यास करतो, है का नाही, परंतु पुस्तकामधलं जे ज्ञान आहे हे आभासी ज्ञान असतं बऱ्याचदा. परंतु या आभासी ज्ञानाची जोड आपण जेव्हा प्रत्यक्ष जगाशी, जगातल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्याशी जेव्हा याची सांगड घालून घालतो, तेव्हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान किंवा ते पाठ्यक्रम आपण 100% यशस्वीपणे पोहोचवत असतो. म्हणजे ज्या समाजातल्या ज्या आता गणित शिकत असताना ज्या समाजातल्या व्यवहार आहेत हे व्यवहार गणित शिकत असताना, म्हणजे बेरीज शिकत असेल विद्यार्थी किंवा गुणाकार शिकत असेल, भागाकार शिकत असेल, हे याचा नेमका व्यावहारिक जीवनाशी काय संबंध आहे हे जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा त्यांच्या गळी उतरवतो तेव्हा खऱ्या अर्थानं ते शिक्षण घडत असतं. तर हे जे व्यवहारिक ज्ञान आहे आणि क्रमिक पुस्तकांचा या प्रकारे आपण विद्यार्थ्यांची सांगड घालू शकतो, म्हणजे पुस्तकाबाहेरचं ज्ञान असं विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो. मॅडम, तुम्ही तुमच्या वर्गातले टीचिंग लर्निंग प्रोसेस जास्त प्रभावी करण्यासाठी काय काय नवीन कल्पना किंवा प्रयोग, काही नवीन संसाधनं वापरत असाल त्याबद्दल ऐकायला हवं. नक्कीच मॅडम. बघा, आता मी वर्ग पहिली ते सातवी, त्यात वर्ग 1 ते 5 ला शिकवणारा शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक आहे. तर विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकांमधला अभ्यासक्रम पूर्ण करत असताना बऱ्याचशा गोष्टी ह्या पाठ्यक्रमातून म्हणजे विद्यार्थ्यांचं समस्या समाधान होत नाही. मग ते करत असताना आपल्याला बऱ्याचशा साहित्याची गरज असते. आता बघा, मी इंग्रजी जेव्हा शिकवतो माझ्या विद्यार्थ्यांना तेव्हा म्हणजे समजा स्पेलिंग विद्यार्थ्यांना कसे तयार होतात, म्हणजे आपण विद्यार्थ्यांना स्पेलिंग पाठ करायला देतो, परंतु नेमके पाठ स्पेलिंग तयारच कसे होतात हे जर का आपण शिकू शकलो तर याच्यासाठी पुस्तकात त्याचं सोल्युशन नाही, परंतु आपण साहित्याच्या माध्यमातून हे सोल्युशन काढू शकतो. जसं मी पहा, माझ्या वर्गामध्ये लेटर कॅप्स नावाचा एक उपक्रम केला होता, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक A to Z टोप्या तयार केल्या. अशी टोपी असणार कागदाची, त्याच्यावर ए एका टोपीवर, ये एका टोपीवर, बी एका सी एका, अशा प्रमाणे झेड पर्यंत ह्या टोप्या होत्या. आता कुठलाही जो शब्द इंग्रजी मधला तयार होतो हा स्वराशिवाय तयार होतो, म्हणून 5 टोप्या स्वरांच्या टोप्या केल्या होत्या. म्हणजे एखाद वेळी विद्यार्थ्यांना, एक वर्गातला विद्यार्थी सांगतो की CAT CAT, मग सी कॅप असलेला विद्यार्थी पुढे येतो, ए टोपी असलेला पुढे येतो आणि टी टोपी असलेला पुढे येतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कळतं की पहिल्यांदा सीच का आला, नंतर ए का आला, ए चा अर्थ ए आहे, त्याचा उच्चार ए आहे आणि नंतर टी आहे. अशा प्रकारचे म्हणजे स्पेलिंग पाठांतर तर झालं, परंतु तयार कसं होतं, कन्स्ट्रक्ट कसं होतं हे शिकवण्यासाठी हा लेटर कॅप उपक्रम होता. त्याच्यानंतर अलेक्सा नावाचा एक उपक्रम मी माझ्या वर्गामध्ये राबवला. अलेक्सा आपण ऐकून असाल की हा इंटरनेट कनेक्टेड एक डिव्हाइस आहे, आणि हे डिव्हाइस मी काय केलं हे डिव्हाइस एका मॅनेक्वेन म्हणजे एका बाहुलीमध्ये टाकलं. ती बाहुली मी एका दुकानदाराकडून मिळवली आणि हे अलेक्सा नावाचा जो उपक्रम होता हा उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक सहाय्य मला मेलबॉर्नचे माझे एक मित्र आहेत निलेश विभूती यांनी ऑस्ट्रेलियावरून मला त्याच्यासाठी लागणारे पैसे पाठवले होते. तर त्यांच्या या दुकानदारांनी या निलेश मुदगल या दोघांच्या माध्यमातून मी काय केलं की ते अलेक्सा नावाचं डिव्हाइस सुरू केलं आणि त्यानंतर एक बाहुली वर्गामध्ये उभारली मी. त्या बाहुलीला मुलं काय करतात, ती प्रश्न विचारतात. आता ती अलेक्सा जे डिव्हाइस आहे ते काय करतं, इंग्रजीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचीच केवळ उत्तरं देतं. म्हणजे मराठी माध्यमातले माझे ग्रामीण विद्यार्थी जे आहेत त्यांना मराठीशिवाय दुसरी भाषेचा गंध नसतो आणि इंग्रजी ही परकीय भाषा असल्यामुळे शिकण्यासाठी त्यांना 24 तासाचं माध्यम नसतं. मग आता अलेक्सा जर इंग्रजीत एक्सेप्ट करते तर विद्यार्थ्यांना साहजिकच आहे की इंग्रजीमधून प्रश्न विचारायला लागतात. मग सोपे सोपे प्रश्न मुलं तयार करतात आणि त्या अलेक्साला विचारतात. त्याच्यानंतर मी माझ्या वर्गामध्ये माझ्या शाळेमध्ये एक सोलर अँप्लिफायर तयार केला आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की विजेची फार मोठी समस्या असते, सिंगल फेज असतो किंवा कधी कधी लोड शेडिंग असतं, म्हणजे वीजच नसते त्यावेळेस, आणि सकाळी 10 वाजता जेव्हा आमचा परिपाठाची वेळ असते त्याला अँप्लिफायर फार महत्वाचा असतो माहिती. कारण आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या जवळजवळ 402 आहे आणि या 402 पटाच्या शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांना परिपाठ किंवा सकाळची जी प्रार्थना गीता असतील हे ऐकू जाण्यासाठी अँप्लिफायर शिवाय भागत नाही. मग अशा वेळी काय केलं की आमच्या शाळेमध्ये सोलरची प्लेट होती सायन्स लॅब मध्ये, त्या सोलरच्या प्लेट मी घेतल्या आणि त्याच्यापासून सोलर प्लेटवर चालणारा अँप्लिफायर मी विकसित केला. त्याच्यानंतर सेंटेन्स बोर्ड नावाचा एक उपक्रम मी केला होता, ज्याला मल्टीपर्पज बोर्ड असं मी म्हटलं होतं. तर मी काय केलं की जे आपले पार्ट्स ऑफ स्पीच असतात इंग्लिशमधले, ज्याच्यामध्ये नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ऍडवर्ब आहे, ऐका नाही,
हे स्मार्ट सॉस पिचचे मी आठ डब्बे केले, आठ बॉक्स केले. या आठ बॉक्स मध्ये काय केले, मी इलेक्ट्रिक बोर्डचे ज्या पट्ट्या असतात त्या पोट्यान सॉरी पट्ट्यांवर इंग्रजी मधले नाउन प्रोनाउन लिहून घेतले. आणि ते लिहून घेतल्यानंतर एक बोर्ड इलेक्ट्रिक याचाच बोर्ड मी एक तयार केला इलेक्ट्रिक पट्ट्याचा. आणि मुलं काय करायची की मग त्या प्रत्येक डब्बे त्या बॉक्स मधला एक एक पट्टी घ्यायची. म्हणजे आय प्रोनाउन मधला आय घेतला, एम घेतला ऑक्झिलरी मधला, आणि वर्ब मधला त्यानं गो घेतला, आय एन जी घेतला, आय एम गोइंग टू स्कूल. अशा प्रकारे मुलं सेंटेन्स बोर्डवर हे सेंटेन्स तयार करायला लागले. म्हणजे सेंटेन्स नेमकी निर्मिती कशी होती, बघ कशामुळे ही जुळवणूक असते हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं यासाठी मी असे वेगवेगळे उपक्रम माझ्या शाळेमध्ये आजवर राबवलेले आहेत. मॅडम मला असं जाणून घ्यायला आवडेल की शाळेत काम करत असताना इतर शिक्षकांच्या सोबत झालेल्या बोलण्यातून त्या संवादातून कसं शिक्षकांना आपापसात शिकण्याची काहीतरी नवीन जाणून घेण्याची संधी मिळते, परस्परातलं शिक्षण कसं होतं. नक्कीच नक्कीच मॅडम. बघा हा जसा प्रत्येक व्यक्ती हा परिपूर्ण नसतो असं आपण म्हणतो ऐक व्यक्ती म्हणून, तसं प्रत्येक शिक्षक ह्या शिक्षकी हा परिपूर्ण नसतो. म्हणजे एखाद्या शिक्षकाची गणितावर कमांड असते, एखाद्या शिक्षकाची इंग्रजीवर कमांड असते, एखादा शिक्षक मराठीमध्ये निपुण असतो, एखादा शिक्षक शारीरिक शिक्षण जे आहे त्याच्यामधले सगळे योगा असेल कवायत असेल सगळ्यात त्याच्यामध्ये तो प्रवीण असतो, एखादा शिक्षक संगीतामध्ये प्रवीण असतो अशा प्रकारे, आणि एखादा शिक्षक हा तंत्रज्ञानामध्ये किंवा लाईट फिटिंगच्या बाबतीत त्याला जमते ऐक. आणि सिनियर जे शिक्षक असतात आपले वरिष्ठ जे शिक्षक शाळेमधले असतात हे नेहमीसाठी आपण ज्या नवनव्या कल्पना नवीन जे शिक्षक लागलेले असतात त्यांच्याकडे बऱ्याचशा नवीन जगाच्या नव्या कल्पना असतात, परंतु त्यांच्याकडे त्यांच्या गाठीशी अनुभव नसतो, अनुभव कमी पडतो. त्यावेळी आपल्याला काही आपल्या आपल्याकडून काही घाई झाली किंवा उत्सृंखलपणा झाला त्यावेळी हे शिक्षक आपल्याला अवर घालत असतात आणि आपल्याला आपल्या जो उपक्रम आहे त्याला योग्य दिशा ते देत असतात. म्हणजे मी तुम्हाला एक सांगेन की मी माझ्या शाळेमध्ये जे काही तंत्रज्ञानाविषयी ज्या गोष्टी केल्या, जसं मी आता तुम्हाला सोलर अँप्लिफायर सांगितलं, त्याच्यामध्ये माझ्या शाळेतले एक माझे ज्येष्ठ सहकारी आहेत भगत सर, प्रकाश भगत म्हणून, ते सर त्यांना इलेक्ट्रिक फिटिंग बाबत फार चांगली माहिती आहे आणि टेक्निकल नॉलेज त्यांचं फार उत्तम आहे. तर मग ही फिटिंग करत असताना मी माझी कल्पना त्यांच्या पुढे मांडली, परंतु ही कल्पना साकार करत असताना मला जी खरी मदत केली ना ती भगत सरांनी केली. माझ्या शाळेतले आता बाकीचे जे वरिष्ठ शिक्षक आहेत सलामी सर असतील किंवा माझ्या शाळेमधल्या ज्या मॅडम आहेत, माझे मुख्याध्यापक आदरणीय श्री मिरगे सर आहेत, यांचं अरिथमॅटिक फार चांगलं आहे, लॉजिक चांगलं आहे. म्हणजे आपण आम्ही आमच्या शाळेमध्ये जेव्हा पेंटिंग करत असतो म्हणजे त्या पेंटिंग आपण फुटामध्ये मोजतो किंवा मीटरमध्ये मोजतो किंवा पायऱ्या आपल्या आम्हाला बांधायच्या असतात तेव्हा त्यांचं मोजमापाचं जे क्षमता आहे ती फार चांगली आहे. मग आपल्या कल्पना ह्या प्रत्यक्षामध्ये उतरत असताना ह्या वेगवेगळ्या पैलून आपले आपले सगळे शिक्षक आपल्याला अशा प्रकारे मदत करत असताना अशा प्रकारे आपली कल्पनेला मूर्त स्वरूप येत असतात. मॅडम आता तुम्ही बोलण्यामध्ये तुम्ही शाळेत राबवलेले बरेच उपक्रम असं सांगितले आणि ते ऐकायला खरंच खूप आवडलं. तर मला असं विचारायला आवडेल की हे सगळे उपक्रम तुम्ही इनिशिएट सुरू करण्यामागचं तुमची काय प्रेरणा होती, काय काय अडचणी आल्या किंवा त्याचा शाळेवरती विद्यार्थ्यांवरती कसा परिणाम झाला, ते उपक्रम सगळेच यशस्वी झाले की काही फेल गेल्याचे सुद्धा उदाहरण आहेत असं ऐकायला आवडेल. नक्की नक्की. मॅडम बघा मी तुम्हाला आता जो लेटर कॅप्सचा जो उदाहरण सांगितलं, आता लेटर कॅप्स मध्ये काय होतं माझ्याकडे त्यावेळी पहिलीचा वर्ग, ही कल्पनाच मुळात का सुचली मला, माझ्याकडे पहिलीचा वर्ग होता आणि मी त्याच्या अगोदर सहावी ते सातवीच्या वर्गाला शिकवलं होतं. अगोदर मी जे बीड जिल्ह्यामध्ये काम केलं 12 वर्ष जवळजवळ मी वरच्या वर्गांना सहावी ते सातवीला इंग्रजीच केवळ शिकवायचो. पहिली बऱ्याच दिवसानंतर माझ्या हाती आली होती पहिलीचे विद्यार्थी आणि यांना शिकवत असताना या मुलांना सोपं होईल आणि त्यांच्या गळी उतरेल, ज्याला गळी उतरवणे म्हणतो ना आपण, म्हणजे पूर्ण समजणे. आणि शेवटच्या बाकावरचा जो विद्यार्थी किंवा वर्गातला शेवटचा जो बसलेला विद्यार्थी त्याला जेव्हा कळतं का नाही आपलं शिकवणं, तर माझ्या दृष्टीनं ते 100% आपलं यशस्वी शिकवणं आहे असं मी समजतो ऐक नाही. कारण वर्गातले जे अतिशय ब्राईट मुलं असतात ते लगेच शिकून जातात, परंतु जे मागे पडलेले मुलं असतात ते मागेच राहतात. तर तो मागचा विद्यार्थी जेव्हा शिकेल ना तेव्हा आपलं अध्यापन 100% होतं. आता त्याच्यामधला लेटर कॅप्सचा जो उपक्रम मी तुम्हाला घेतला असं सांगितलं, तर तो मला केव्हा सुचला, जेव्हा पहिल्या वर्गामध्ये इंग्लिश रायटिंग सुरू झालं, म्हणजे जेव्हा अक्षरं यायला लागली तेव्हा नेमकं अक्षर लिखाण हे 3rd वर्गाला येतं, परंतु मुखोद्गत करून गेलं किंवा एबीसीडीचा परिचय त्यांना आपण करून देत असतो. तेव्हा मी पहिल्यांदा वर्गात काय केलं की वर्गामध्ये खडून एबीसीडी लिहिलं आणि त्या खडून एबीसीडी लिहिल्यानंतर वर्गामध्ये मी डाळी शाळेमध्ये डाळ असते त्या डाळी त्याच्यावर चिटकून घेतल्या आणि ते शिकवत असताना मला ती लेटर कॅप्सची कल्पना सुचली
की आपण काय करू की अध्यापन हे मजेशीर झालं ना तर ते चिरकाळ आपल्या लक्षात राहतं असं म्हणतात बरं का. कुणीतरी असं म्हटलंय एका शिक्षण तज्ञानं की हॅपी हॅपी माइंड्स लर्न फास्टर, हॅपी माइंड्स लर्न फास्टर. म्हणजे आनंदी मन जे असतील तर आनंदी मन हे फार गतीनं शिकतात. मग आता मला काय करायचं, शिकवायचं तर होतं परंतु त्यांना आनंदाना आनंदमय वातावरणात त्यांना शिकवायचं होतं. आता मुळात मुलांना जे लहान मुलं आपण बर्थडेला पाहतो ते त्यांना टोप्या हा फार आवडता विषय असतो. म्हणजे कुणाच्या बर्थडेला गेलं की मुलं लगेच टोप्या मागतात. पण मी काय केलं त्यांना परमनंट वर्गात होतील अशा टोप्या तयार केल्या, ड्रॉइंग शीट आणली आणि त्या ड्रॉइंग शीटच्या टोप्या तयार केल्या आणि त्याच्यावरती ए ना ए लिहिला, त्या एला नक्षीकाम काढलं. प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटायला लागलं की मला माझ्या वाट्याला एक तरी अक्षर आलं पाहिजे. म्हणजे कुणाला वाटायचं की आम्ही आता 39 विद्यार्थी आहेत, आता प्रत्येकाची धडपकड काय होती, मला मला आलं पाहिजे, मी सुटलो नाही पाहिजे याच्यामधून. म्हणजे काय झालं की जे मुलं मागं राहत होते ते सुद्धा पुढे आले. कशामुळे की मला ही टोपी भेटली पाहिजे, म्हणजे टोपीच्या आमिषाने का होईना पण ते मुलं पुढे आले. अशा माध्यमातून सोपी सोपी स्पेलिंग त्यांनी फार अवघड स्पेलिंग शिकले असं मी म्हणणार नाही अजिबात, कारण तो पहिलीचा वर्ग आहे. प्राथमिक शाळा प्राथमिक शाळेच्या मुलाकडून जास्त अपेक्षा नाही, परंतु मला मुळात त्यांना काय शिकवायचं आहे सोप्याकडून की आपण स्पेलिंग कसं कन्स्ट्रक्ट होतं, स्पेलिंग कसं तयार होतं मला शिकवायचं होतं. आणि मी त्याच्यामध्ये तो उपक्रम माझा यशस्वी झाला अतिशय. आता राहिला सोलर सोलर अम्प्लिफायरचा उपक्रम, तोही म्हणजे दररोजच कामी पडला असं नाही, जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा तेव्हा तो आम्हाला, जेव्हा लाईट नसायची तेव्हाच तो उपयोगी यायचा. अलेक्सा नावाचा जो उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामधूनही मुलं फार कठीण असे प्रश्न तयार करायला लागले असं नाही, परंतु छोटे छोटे प्रश्न, हु इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, व्हॉट टाइम इज इट नाऊ, व्हॉट्स युअर नेम, अॅनिमल साऊंड, असे छोटे छोटे प्रश्न ते तयार करायला लागले. अशा प्रकारे जवळजवळ तर उपक्रम हे यशस्वी झाले असं मी म्हणेन मॅडम. सो आता तुम्ही जे उपक्रम सांगितले त्यामध्ये काही ठिकाणी आर्थिक मदत म्हणजे आर्थिक सहाय्य सुद्धा ते उपक्रम राबवण्यासाठी लागणार नक्कीच असेल, तर या सगळ्याच्यामध्ये काही अडचणी आल्या का, किंवा शाळेच्या इतर शिक्षकांकडून शाळेच्या मॅनेजमेंट कडून काही अडचणी किंवा काही विशेष सपोर्ट मिळाला का, असं काही अनुभव आहे का? नक्कीच नक्कीच मॅडम, मी आजपर्यंत माझ्या शाळेमध्ये जे काही उपक्रम राबवले त्याची सुरुवात मी स्वतःपासून केली, माझ्या स्वतःपासून केली. कारण याला लागणारा खर्च फार काही मोठा नव्हता. म्हणजे मी जे लेटर कॅपचा जो उपक्रम राबवला त्याच्यासाठी मला काय 5 रुपयाच्या होत्या ड्रॉइंग शीट त्यावेळेस, आता त्या 10 रुपयाची झाली. समजा स्केच पेन तर शिक्षकाकडे असतातच, मार्कर पेन शिक्षकाकडे असतातच, फक्त थोडीशी गुंतवणूक थोडीशी करावी लागली. आता अलेक्सा नावाचा जो उपक्रम केला, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मला ऑस्ट्रेलियावरून एक मित्र आहेत, फेसबुकवरून कनेक्ट झाले, आपण सर्व आज सोशल समाज माध्यमामध्ये आहोत. या समाज माध्यमाच्या माध्यमातूनच काय झालं की निलेश मुदगल जे आहे जे ऑस्ट्रेलियाला असतात ते माझे नातेवाईक आहेत आणि खरं म्हणजे फेसबुक फ्रेंड आहेत, आणि माझे उपक्रम त्यांना आवडायचे नेहमीसाठी. मी त्यांना विनंती केली की मला असा असा एक उपक्रम राबवायचा आहे. तो उपक्रम खरं म्हणजे आधी एक निलेश विभूती आहेत पुण्याचे शिक्षक, त्यांनी राबवलेला होता, तो पाहूनच मी राबवला. मला याच्यासाठी लागणारी जी आर्थिक मदत होती ती माझ्याकडे नव्हती, ती आर्थिक मदत मला त्यांच्याकडून मिळाली. त्यानंतर मला त्याच्यासाठी लागणारी जी मॅनेक्विन होती, बाहुली होती, ती बाहुली सुद्धा मिळवण्यासाठी माझ्यासोबत माझ्या शाळेतले 1-2 शिक्षक आले. त्यांनी त्या दुकानदाराला रिक्वेस्ट केली आणि त्या दुकानदाराकडे जवळजवळ जवळ आम्ही 15 दिवस सलग त्या दुकानात जात होतो की आम्हाला असे असे आमचे ग्रामीण भागातली मुलं आहेत आणि माझ्या शाळेतली मुलं हे बहुतांश मुलं हे स्थलांतरित कुटुंबात आहेत, म्हणजे त्यांचे आई वडील हे मेंढपाळ आहेत आणि ते बाहेरगावी जातात. ही मुलं एकदा त्यांच्या सोबत गेली की शाळेमध्ये येत नाहीत. हे मुलं टिकावे याच्यासाठी आणि आनंदाने शिकावे याच्यासाठी मी हा उपक्रम राबवतोय. माझी विनंती त्यांनी मान्य केली. जवळजवळ 15 दिवस मी तिथे गेलो पण मला शेवटी त्यांनी ती मॅनेजमेंट दिली. त्याच्यानंतर शाळेमधले आमचे जे मुख्याध्यापक आहेत, म्हणजे माझे पूर्वीचे मुख्याध्यापक सावंग सर, त्याच्यानंतरचे मुख्याध्यापक जाधव सर हिवरकरचे, आणि या सध्या जे आमच्या शाळेमध्ये कार्यरत मुख्याध्यापक आहेत ते सन्माननीय श्री मिरगे सर, यांनी सुद्धा माझ्या ज्या कल्पना आहेत आजपर्यंत त्या कल्पनांना नेहमीच पाठबळ दिले आहेत की सर तुम्ही आम्हाला कल्पना सांगा, तुम्हाला काय लागेल ते पाठबळ, आर्थिक पाठबळ मी द्यायला तयार आहे. आणि शिक्षकांनी वेळोवेळी मला त्यांच्यापर्यंत काय जे आहे ते मदत केलेली आहे. म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये एक वर्षी उपक्रम राबवला होता, ऑफिस टू क्लासरूम नावाचा एक उपक्रम होता, ज्याच्यामध्ये सगळ्या वर्गामध्ये साऊंड बॉक्स लावले होते. तर याच्यामध्ये सगळ्या शिक्षकांनी स्वतः एक एक साऊंड बॉक्स आणला होता किंवा मला पैसे ते आणण्यासाठी दिले होते. तर अशा प्रकारे शिक्षक मला नेहमीच मदत करत असतात आणि माझे मुख्याध्यापक सुद्धा नेहमी मदत करत असतात. मी जसं सांगितलं की माझा हा स्टडी शिक्षकांच्या नेतृत्वाबद्दलचा आहे, त्यामुळे इथून पुढचे काही प्रश्न मी नेतृत्वा संदर्भातले विचारेन. माझा पहिला प्रश्न असा आहे की नेता किंवा नेतृत्व हा शब्द ऐकल्यानंतर काय इमेज डोळ्यासमोर उभी राहते,
मग काही नेत्याचे गुण आठवत असतील, एखादी व्यक्ती नेता म्हणण्यात आठवत असेल, थोडक्यात तुम्ही नेतृत्वाची व्याख्या कशी कराल? बरोबर आहे मॅडम. माझ्या विचारानं नेतृत्व किंवा नेता जो आहे, नेता किंवा नेतृत्व या शब्दाशी शब्दाची जोड मी इनिशिएटिव्ह या शब्दाशी लागेल. इनिशिएटिव्ह ओके. बघा, म्हणजे आता माझ्या शाळेचा नेता हा मुख्याध्यापक आहे खऱ्या अर्थाने, बरं का. ते आमच्या सर्व शिक्षकांचं मॅनेजमेंट करत असतात, सर्व शिक्षकांना कर्तव्य त्यांची पार पाडून घेणे, त्यांच्याकडून कामं करून घेणे वेगवेगळे, आणि शाळेचं व्यवस्थापन करणे. परंतु शिक्षकही त्या त्या पैलूने नेतेच आहेत. म्हणजे एखादा शिक्षक आहे जो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे एखाद्या शिक्षकाला डान्स बसवायला जमतात किंवा एखाद्या शिक्षकाला अभिनय जमतो, है का नाही, तर विद्यार्थ्याकडून तो अभिनय करून घेतो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेमध्ये बसवतो, त्या अंगाने तो शिक्षक सांस्कृतिक विभागाचा नेताच आहे, लीडरच आहे. एखादा शिक्षक वृक्षारोपणामध्ये चांगला असतो किंवा वृक्षाविषयीची त्याची जाण चांगली असते, मग तो शिक्षक त्या पैलून नेताच आहे शाळेचा. आता मी जे काही इनिशिएटिव्ह या शाळेमध्ये घेतलेले आहेत, म्हणजे ते शिकण्याशी संबंधित आहेत. म्हणजे मुख्याध्यापकांचा रोल हा मॅनेजमेंट आहे, सर्व शिक्षकांकडून काम करून घेणे. म्हणजे आम्हाला त्यांनी वाटून दिले जे काम आहे, तर ते समजा मला माझ्या मुख्याध्यापकांनी जे काम दिलं ते टेक्नॉलॉजीचं काम दिलं, मग या टेक्नॉलॉजीच्या कामामध्ये मला मात्र त्यांनी मला स्वायत्तता दिली की सर तुम्हाला याच्यामध्ये काय काय नवीन करता येईल ते करा, माझं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. एक शिक्षक असतील शाळेमध्ये की त्यांना अभिनय आणि नृत्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचं नेतृत्व दिलं, सर तुमच्याकडे हा विभाग आहे आणि ते तुम्ही तुम्हाला काय जे नवीन नवीन कल्पना सुचतील त्याही सांगा आणि मी जे काम सोपवेल ते सुद्धा करा. तर आपण जे इनिशिएटिव्ह घेत असतो शाळेमध्ये किंवा शैक्षणिक उपक्रम राबवत असतो, ते एक प्रकारचं नेतृत्वच आहे. की मी सांगितलं की मला आता लेटर कॅप्स उपक्रम घ्यायचा किंवा मला सोलर अँप्लिफायर करायचे किंवा मला अलेक्साचा उपक्रम करायचा आहे, सेंटेन्स बोर्ड करायचा आहे, किंवा आपल्याला शाळेमध्ये परस बाग करायची, हे जे आपल्या कल्पना असतात त्या कल्पना सुचणं किंवा इनिशिएटिव्ह घेणं हेही एक प्रकारचं नेतृत्वच आहे असं मला वाटतं. बरोबर. शिक्षकांच्या नेतृत्वाचा विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवरती किंवा शाळेच्या डेव्हलपमेंट वरती कसा परिणाम होतो? अच्छा, शिक्षकाचं हे जे नेतृत्व आहे किंवा शिक्षकांनी घेतलेले हे जे इनिशिएटिव्ह आहेत वेगवेगळ्या पैलूचे, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या विषयाचे, याच्यामुळे विद्यार्थ्यांचा निश्चितच फायदा होत असतो. आता मी जेव्हा आमच्या शाळेमध्ये आलो होतो तेव्हा आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या ही 322 अशी काहीतरी होती, आणि यावर्षी आमच्या शाळेचा पट हा जवळजवळ 400 क्रॉस झालेला आहे. म्हणजे 402 आणि 404 पर्यंत हा पट आलेला आहे. आता हे जे आपण हा फरक पाहतो या आकड्यांचा किंवा ह्या स्टुडंट स्ट्रेंथचा जो फरक पाहतो, विद्यार्थी पटसंख्या वाढण्याचा जो फरक पाहतो, तर ही फलश्रुतीच आहे एक प्रकारचे. आपण जे उपक्रम राबवतो, नवनव काहीतरी शाळेमध्ये आपल्या करत असतो. जसं आपली आमची शाळा ही ग्रामीण भागातली शाळा आहे. आजकाल आपण पाहतो प्रत्येक पालक जो आहे त्याला आपलं लेकरू हे शहरातल्या शाळेमध्ये टाकलं पाहिजे किंवा खेड्यातल्याही शाळेत जरी टाकलं तरी त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटावं अशी प्रत्येक मायबापाची इच्छा असते. मग तो अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, गरीब असेल किंवा श्रीमंत असेल किंवा तो कुठल्याही जातीचा असेल, परंतु शिक्षणामध्ये मात्र कुणीही तडजोड करायला त्याने प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण पाहिजे, क्वालिटेटिव्ह एज्युकेशन प्रत्येकाला पाहिजे. तर आपण हे जे इनिशिएटिव्ह किंवा उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो या उपक्रमांची फलश्रुती काय होते की विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा सुधारतो, है ना. म्हणजे जे लेकरू बोलत नाही ते बोलायला लागतं हा गुणात्मक दर्जा झाला. जे लेकरू भाषण करत नाही त्याला भाषणाचा आपण जर का कार्यशाळा घेतली आणि त्याचा परिणाम झाला तर लेकर कोणत्या आई वडिलाला ते आवडत नाही. प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराचे गुण करायला आवडतात किंवा चांगली त्याचा दर्जा वाढवायला त्यांना आवडते. तर या उपक्रमांमुळे काय झालं की सगळं गाव जे आहे ते शाळेभोवती एकवटलं. म्हणजे शाळेकडे सर्वांची सकारात्मक नजर पडायला सुरुवात झाली. सगळे लोक शाळेला आपण काहीतरी मदत केली पाहिजे, म्हणजे ती पैशाचीच असेल असं नाही. परंतु मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की आमच्या शाळेमध्ये आता खूप मोठं डेव्हलपमेंट ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू आहे. जवळपास 8 ते 10 लाख रुपयाचं काम ग्रामपंचायतीने आमच्या शाळेमध्ये केलं आहे. ते केवळ माझ्या एकट्याच्या कामाचा परिणाम असं नाही, तर आमची जी सगळी टीम आहे, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा आमच्या तालुक्याचे जे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय श्री गायकवाड साहेब, त्या सर्व अधिकाऱ्यांचं, त्यानंतर आमचे केंद्र प्रमुख आहेत मिलगे सर, आणि सर्व शिक्षकांनी केलेल्या श्रमाचा हा परिपोष आहे किंवा फलश्रुती आहे असं मी सांगेन. तर या सर्वांनी केलेल्या या आव्हानाला सगळे गावकरी खूप चांगला प्रतिसाद देतात. आम्ही जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतो तेव्हा गावातले सगळे लोक शाळेमध्ये येतात. त्याच्यानंतर शाळेसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी गावकरी पुढाकार घेतात. म्हणजे ग्रामपंचायतला आमचा जो काही निधी आलाय
सर्व लोकांचं म्हणणं असं की पहिल्यांदा आपली शाळा चांगली करा, शाळेची रंगरंगोटी करा, शाळेमध्ये सगळ्या सुविधा द्या. शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये आता एक आरओचा प्लॅन सुद्धा ग्रामपंचायतनं मंजूर केलेला आहे. आमच्या शाळेचे सगळे जे टिनाची शाळा आहे, पत्र्याची शाळा, त्या पत्र्याचे सगळ्या वर्गाचे पत्रे हे अक्षरशः म्हणजे खराब झाले होते, चालणी झाली होती. सर्व वर्गाचे पत्र ग्रामपंचायत मार्फत बदलून देण्यात आले आहेत. त्याच्यानंतर शाळेमध्ये एक संगणक आमच्या लोकवाटेतून दिला, म्हणजे आमच्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत ते डॉक्टर आहेत, डॉक्टर पांडुरंग हटकर म्हणून, एका शिक्षकाच्या आवाहनावर, म्हणजे आम्ही सर्व शिक्षकांनी केलेल्या विनंती होती, त्यांनी एका शब्दामध्ये आम्हाला 25,000 रुपयात जवळपास कम्प्युटर घेऊन दिला आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी लोकवाटा गोळा करून एक प्रोजेक्टर शाळेला दिला आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रिंटर आणि संगणक सुद्धा शाळेला देण्यात आलेला आहे, आणि टीव्ही सुद्धा जवळजवळ स्मार्ट टीव्ही सर्व वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी देण्यात आली. तर मला वाटतं हे जे उपक्रम शिक्षक सर्व आम्ही जे राबवतोय याचीच ही फलस होते, त्याच्यामुळेच हे आउटपुट आम्हाला आज मिळत आहे. मॅडम, जर शिक्षकांनी नेता व्हायचं झालं तर त्यांच्यामध्ये कुठले गुण किंवा कौशल्य असणं गरजेचं आहे, कुठले बेसिक गुण त्यांच्यामध्ये असलेच पाहिजे असं वाटतं शिक्षकांनी नेता होण्यासाठी? बरोबर, सर्वात पहिलं तर असं मॅडम की आपण आपले जे पालक आहेत या पालकांशी आपला सर्व शिक्षकांचा संपर्क असणे फार महत्वाचं आहे. त्या पालकांचे आजकाल आपण मोबाईल प्रत्यक्ष पालकाकडे आहे, प्रत्येक पालकाचा मोबाईल क्रमांक शिक्षकाकडे असणे गरजेचे आहे. म्हणजे याच्या माध्यमातून काय होईल की त्यांच्या विद्यार्थ्यांची जी काही प्रगती आहे, म्हणजे एखादा मुलगा शाळेमध्ये जर आला नाही किंवा सतत 2-3 दिवस तो जर गैरहजर राहिला तर आपण त्याला त्याच्या पालकांना त्वरित संपर्क करून ते बोलून म्हणजे बोलून घेऊ शकतो. कधी कधी मुलं काय करतात की आई वडिलांना सांगतात मी शाळेत जातो आणि शाळेत येत नाहीत, एखादा समजा गणिताचा तास असेल किंवा इंग्रजीचे शब्द विचारायचे असेल तर, किंवा आपण होमवर्क जर का त्यांना दिला असेल मग टाळाटाळ करण्यासाठी ते शाळेतही येत नाही घरी थांबत नाही, मग अशा वेळी पालकांचे संपर्क फार महत्वाचे असतात. किंवा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये एखाद्या विषयामध्ये एखादा विद्यार्थी मागे असेल तो नेमका काय का मागे आहे, त्याला घरी त्याचा अभ्यास करून का करून घेण्यासाठी आपला पालक संपर्क असणे फार महत्वाचे आहे. त्याच्यानंतर शिक्षकांचं अद्यावतीकरण फार महत्वाचं आहे, अपडेटेशन ज्याला म्हणतो आपण. जसं की पहा, एखादा डॉक्टर आहे, डॉक्टर काय करतात की त्यांची दरवर्षाला एक कॉन्फरन्स भरत असते, त्या कॉन्फरन्समध्ये काय करतात की त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवी नवी काय आयुधं आली किंवा काय टूल्स आले किंवा काय नवी टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रामध्ये आली, म्हणजे अॅप्रॉनच्या बाबतीत असेल, टेथोस्कोपच्या बाबतीत असेल, कुठल्या मशीन्स असतील चेकअपच्या, त्याच्या बाबतीत ते जसं ओरिएंटेशन करत असतात स्वतःच, तसं शिक्षकांनी सुद्धा स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी त्यांना जगभरातलं जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही नवीन प्रयोग चालू असतात त्या प्रयोगाला त्याला अंगीकारलं पाहिजे, स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर शिक्षकांना नेहमी त्याचा शैक्षणिक दर्जा जो तो सुधारला पाहिजे, दरवेळेस त्यांना अकॅडमिक सुद्धा त्याची प्रगती साधली पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या सवयीच्या बाबतीत म्हणजे आनंदानं त्याला शिकवता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना. म्हणजे जुन्या काळी आपण जे म्हणतो की छडी लागे चमचम विद्या ही गमगम, हे आता बंद झालंय. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीनं कसं शिकवता येईल तर याच्यासाठी त्यांना नवीन नवीन स्वतःच्या कल्पनांमधून नवीन अध्यापन शैली त्यांना विकसित केली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. कारण आपण जुन्या आपल्या अनुभवावरून नेहमी नवं काहीतरी शिकत असतो, कारण आपण प्रत्येक जण परिपूर्ण नाही, काही ज्या आपल्या चुका झाल्या किंवा ज्या काही आपल्या उणीवा असतील त्या उणीवा भरून काढण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे. नवीन शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्याचं कौशल्य शिक्षकांमध्ये पाहिजे. म्हणजे बाजारामध्ये बरंच साहित्य तर आहे, परंतु पाहता की जर एखादं शैक्षणिक साहित्य तयार केलं ते एखाद्या दुसऱ्या शिक्षकाच्या वर्गाला किंवा विद्यार्थ्यांना लागू पडेलच असं नाही, कारण त्या विद्यार्थ्यांची भाषा वेगळी असते, गावाचा परिसर वेगळा असतो, ऐकलं किंवा त्यांच्या परिसरातल्या वस्तू वेगळ्या असतात ज्याच्यामधून शिकत असतो आपण. जसं की कोकणातला विद्यार्थ्याला आंबे माहित आहेत किंवा फणस माहित आहे, परंतु विदर्भातल्या मुलाला फणस तेवढं कळणार नाही, नारळ आहे, तर आपल्या परिसरातल्या ह्या ज्या बाबी आहेत त्या बाबीनुसार त्यांना आपले नवे उपक्रम राबवले पाहिजे किंवा शैक्षणिक साहित्य तयार केलं पाहिजे असं मला वाटतं. मॅडम, सर मला यानंतर शिक्षकांचे जे प्रशिक्षण होतात त्यांच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल की सर्व्हिसमध्ये येण्यापूर्वी बीएड सारखे प्रोग्राम्स असतात शिक्षकांसाठी, सर्व्हिसमध्ये आल्यानंतर सुद्धा इन सर्व्हिस ट्रेनिंग होत असतात, तर या ट्रेनिंग्स मधून शिक्षकांचं नेतृत्व विकसित होण्यासाठी कशी मदत होते असं काही शेअर करता येईल का? नक्की नक्की. मुळात ट्रेनिंग जे आहे त्याला मी एक प्रकारचं ट्रेनिंग म्हणजे काय असतं सुरुवातीला, एकतर गॅदरिंग असतं बरं का, म्हणजे सपोज आता इंग्रजी विषयाचं ट्रेनिंग आहे, त्याच्यात काय होते की तालुक्यातले सगळे इंग्रजीचे शिक्षक एकत्र येतात,
गणिताचं ट्रेनिंग असेल तर ज्याला गणितामध्ये रुची आहे किंवा जो गणिताचं अध्यापन करतो असे सगळे शिक्षक एकत्र येतात. म्हणजे असे वेगवेगळे विषय जर आपण घेतले तर ज्या विषयामधले ते शिक्षक आहेत ते सगळ्यांचं गॅदरिंग जर एकत्र झालं, ते एकत्र जर का सम विचाराचे लोक जर का एकत्रित आलं तर त्याच्यामधून काय होते की 10 शिक्षक जर असेल. आता जसं बघा आमच्या केंद्रामध्ये टॅग नावाचा ग्रुप आहे, म्हणजे सर्वत्रच आहे तो. टॅग मध्ये टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक शाळेतला एक इंग्रजी शिकवणारा किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आवड आहे असा शिक्षक त्या ग्रुपमध्ये असतो. आणि हे टॅगचं जे प्रशिक्षण ज्याला टीचर ऍक्टिव्हिटी ग्रुप म्हणतात, या टॅगच्या मीटिंग मध्ये काय होते की जे ज्याच्यामध्ये ज्याला इंग्रजीची आवड आहे असे शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये एकत्र येतात. आता त्या 10 वेगवेगळ्या शाळा ज्या आमच्या केंद्रामधल्या आहेत, हिवरखेड केंद्रामधल्या आहेत, प्रत्येक शाळेत वेगवेगळे आता इंग्रजीचे जरी शिक्षक असतील तर मी एक उपक्रम राबवतो, दुसऱ्या शाळेतला शिक्षक राबवतो, तिसऱ्या शाळेतला एक, अशा प्रकारे 10 शाळांमध्ये 10 उपक्रम राबवले जातात. आता कधी कधी काही प्रश्नांची उकल माझ्याकडे नसते परंतु दुसऱ्याकडे मात्र त्याची उकल असते. म्हणजे मी जे समस्या सोडवतो एखाद्या पैलूची, त्याचा फायदा दुसऱ्या शिक्षकाला होतो आणि त्यांना जी समस्या सोडवली असेल त्याचा फायदा मला होतो. म्हणजे यामुळे काय होते की प्रत्येकाचे सगळे प्रश्न जवळजवळ सुटतात. प्रश्न जे आपल्या मनामध्ये साठवलेले असतात, शंका साठवलेल्या असतात, तर त्या शंकांची त्या प्रशिक्षणामध्ये होते असं मला वाटते. आणि आपण जे तज्ज्ञ मार्गदर्शक असतात शिकवणारे, ते तज्ज्ञ मार्गदर्शकांना आपण अनुत्तरित जे आपले प्रश्न असतात की जे फोनवरून नाही विचारतात, ते प्रत्यक्ष आपण एकत्र आल्यामुळे या ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण विचारू शकतो. प्रशिक्षणामधून नवीन शिक्षणामध्ये काय ज्या नवनवीन पद्धती आल्या, अध्यापन पद्धती विकसित झाल्या, नवीन तंत्रज्ञान आलेले, ज्याची सुद्धा परिचय आपल्याला या प्रशिक्षणामधून होत असतो. आणि नक्कीच वर्गाच्या अध्यापन स्तरावर विद्यार्थ्यांना शिकवताना आपल्याला याचा नक्कीच फायदा होतो असं मला वाटतं. याशिवाय काही उणीवा अशा प्रशिक्षणांमध्ये जाणवतात का की या गोष्टी नाही आहेत पण त्या शिक्षकांना मिळायला हवेत ट्रेनिंग मधून? अच्छा अच्छा अच्छा. जसं आता प्रशिक्षण हे सगळ्याच प्रकारचे असतात असं नाही. आता काही काही गोष्टी आपल्याला प्रशिक्षण हवं असतं पण ते प्रशिक्षण मिळत नाही. समजा मला आता टेक्नॉलॉजी विषयात एखाद्या विषयाचं प्रशिक्षण पाहिजे पण तसं प्रशिक्षण नसतं. प्रशिक्षण हे वरच्या स्तरावर शेड्यूल केले जातात. प्रातिनिधिक ज्या समस्या असतात किंवा नवीन बदललेले अभ्यासक्रम असतात याच्यावर जनरली प्रशिक्षण असतात, किंवा सर्वांची जी समस्या असते त्या समस्येवर प्रशिक्षण असतात. पण काही काही समस्या ज्या असतात त्या वैयक्तिक असतात किंवा काही लोकांना ते भेडसावतात. समजा मला आता टेक्नॉलॉजी मधलं एक्सेल शीट कशी तयार करायची ते शिकायचं आहे ऐकणे, किंवा स्टुडंट पोर्टल मला अपडेट करायचं ते शिकायचं आहे, किंवा असं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ज्या समस्या असतात ती वेगवेगळी समस्या सोडवता येण्यासाठी म्हणजे मागणीनुसार प्रशिक्षण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे माझी काय मागणी याची या शिक्षकाची वेगळी मागणी. जर तुम्हाला एक शिक्षक नेता म्हणून थोडस डेव्हलप होण्यासाठी जर प्रशिक्षणांमधून कुठले नवीन इनपुट्स हवे असतील असं विचारलं तर तुम्ही कुठले इनपुट सांगाल, कुठल्या बाबतीतलं ट्रेनिंग तुम्हाला घ्यायला आवडेल किंवा घेण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत? ओके ओके. मला एक नक्की नेहमी वाटत असतं की व्यक्तिमत्व विकास म्हणजे एक विद्यार्थी आपल्याला पूर्णता घडवण्यासाठी किंवा शिक्षक पूर्णता घडवण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जे प्रशिक्षण आहे ते व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि परकीय देशामध्ये किंवा सर्वच देशामध्ये जगभरात जे काही नवे प्रयोग सुरू आहेत ते प्रयोग जर का आपल्याला या ठिकाणी इथल्या तज्ञांकडून जर का मिळाले तर फार सोपं होईल असं मला वाटतं. स्वतः माझे प्रश्न संपले आहेत विचारून, पण या प्रश्नांमध्ये आला नाही असा एखादा शिक्षक नेतृत्वाबद्दलचा मुद्दा तुम्हाला शेअर करायचा असेल तर बोलू शकता. अच्छा, शिक्षक नेतृत्वाबद्दल म्हणताना जवळपास प्रश्न आपले झाले. तर एक शिक्षक जो आहे ना, तर हा शिक्षक त्याचे जे उपक्रम राबवतो किंवा त्याचं जे अध्यापन कार्य करतो, म्हणजे प्रत्येकच शिक्षक हा प्रामाणिकपणे अध्यापन कार्य करत असतो. शिक्षकच काय, जगातली प्रत्येकच व्यक्ती स्वतः समाधानी होण्यासाठी काही ना काही करत असते. म्हणजे टीचर हे जरी त्याचं पद असलं परंतु तो माणूस आहे आणि तो माणूस म्हणून तो समाधानी झाला पाहिजे काही का नाही. म्हणजे आपण सकाळी घरून निघतो, घरून निघल्यानंतर आपण शाळेमध्ये जातो, जवळजवळ 8 तास शाळेमध्ये असतो. जसं मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की आपण मंदिरामध्ये बसतो, मंदिरामध्ये बसल्यानंतर आपण नुसतेच मंदिरामध्ये बसल्यापेक्षा हरिनामाचा जप जर का त्या ठिकाणी केला तर तो आपल्या संचितात येतो किंवा कामी येतो. तसं शिक्षक हा दिवसभर जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक एका क्षणाचा जेव्हा त्याला समाधान कामाचं समाधान त्याला मिळत असतं तेव्हा घरी जाताना तो फार समाधानी असतो. आणि त्याचं हे जे कामाचं समाधान आहे
याचा फायदा त्याला त्याच्या कुटुंबासाठी सुद्धा नक्कीच होत असतो. कारण विद्यार्थी शिक्षक जर का शिकत राहिला तर याचा फायदा जसं त्याच्या विद्यार्थ्यांना होतो तसा त्याच्या घरचे त्याचे जे मुलं आहेत त्याचं कुटुंब आहे किंवा तो ज्या समाजामध्ये वावरत असतो त्या समाजामध्ये सुद्धा याचा नक्कीच त्याला फायदा होतो. जसं की समाजामध्ये वेगवेगळे कार्यक्रम चालतात, म्हणजे आपली जवळचा समाज असेल किंवा तो राहतो ते गाव असेल, त्या गावामध्ये तो शिक्षक जेव्हा वावरत असतो ना, तो जर का प्रगल्भ शिक्षक असेल, परिपूर्ण असा शिक्षक असेल, तर त्याची शाळेमधली किंवा त्या शिक्षण विभागातली इमेज जशी चांगली असते तशाच प्रकारची समाजामध्ये सुद्धा त्याची इमेज प्रतिमा फार चांगली होण्यात मदत होत असते. आणि हे नेतृत्व गुण जे आहे किंवा इनिशिएटिव्ह जो आहे, जसं तो शाळेमध्ये इनिशिएटिव्ह घेत असतो, ही जी त्याची प्रवृत्ती बनते इनिशिएटिव्ह घेण्याची किंवा स्वतःहून पुढाकार घेण्याची, नेतृत्व करण्याची, या प्रवृत्तीचा फायदा त्याला कुठेही होईल. कुठेही म्हणजे तो समजा सहलीला गेला, फॉर एक्झाम्पल उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांसोबत किंवा गावातल्या लोकांसोबत सहलीला गेला, तर त्या ठिकाणी एखाद्या गडावर तो गेला, किल्ल्यावर गेला, त्याला शाळेच्या स्वच्छतेची जी सवय आहे विद्यार्थ्याकडून स्वच्छता करायची किंवा स्वतःचा वर्ग स्वच्छ करायची, तो गडावर गेला तर तिथेही ती त्याच्यातली जी ते म्हणजे गुण आहे तो गुण जाणार नाही. म्हणजे नेतृत्वाचा गुण असेल किंवा इनिशिएटिव्ह घेण्याचा गुण आहे, किंवा एखाद्या लग्न समारंभात असेल किंवा कुठल्या सामाजिक कार्यक्रमात असेल, एखाद्या पुरस्कार सोहळ्यात असेल, कुठल्याही ठिकाणी त्याला जर का वक्तृत्व त्या शिक्षकाचं चांगलं असेल तर त्याला नक्की तिथं सुद्धा फायदा होतो. दोन शब्द त्याला बोलता येतात, स्टेज डेअरिंग येते. अशा प्रकारे शिक्षक नेतृत्व किंवा प्रायोरिटी त्याला काय म्हणतो आपण, इनिशिएटिव्ह म्हणतो, या इनिशिएटिव्हचा फायदा नक्की त्याला यत्र तत्र सर्वत्र होतो असं मला वाटते. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली, यातून मला सुद्धा बरंच काही शिकायला मिळेल आणि नक्की त्याचा माझ्या अभ्यासासाठी पण उपयोग होईल, त्यामुळे थँक्यू सो मच. मॅडम तुम्ही प्रॉपर कुठला आहे ते मला सांगितलं नाही. मी मूळची लातूरची आहे आणि सध्या बँगलोरला शिकते मी. हा, बँगलोरला. मी एक स्क्रीनशॉट घेतो फक्त, बरं का, कुठे शेअर नाही करणार. नाही नाही, चालेल, हरकत. तुम्हीच करा, माझा हात येतो पुढे, मला टाका फक्त, माझा हात येतो समोर. मी स्क्रीनशॉट काढून पाठवते. नक्की पाठवा. हा, आणि मी तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व्हिस केली, सांगितलं मी तुम्हाला 12 वर्ष. हो हो, म्हणजे तुमच्या मराठवाड्यात मी 12 वर्ष होतो जवळजवळ. चालेल. चालेल सर, चालेल मॅडम. तुम्हाला खूप ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या एमए एज्युकेशन साठी. थँक्यू सर. थँक्यू.